नमस्कार, मी आर्या पाटील. तुम्ही बाबर, बिरबल, हुमायू, अकबर, जहांगीर, शहाजहान यांची नावं ऐकलं असेल, पण तुम्हाला त्यांची माहिती माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का भारतात 9 मुघल सम्राट झालेले आहे? हे मी जी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे ती MPSC आणि UPSC मध्ये खूप कामात येते. पहिला आपण नावं पाहू, नंतर त्यांची माहिती पाहू. पहिला बाबर, दुसरा हुमायूं, तिसरा अकबर, चौथा जहांगीर, पाचवा शहाजहान, सहावा औरंगजेब, सातवा बहादूरशहा, आठवा जहांगीरशहा, नववा फारुख सिहार. पहिला बाबर. बाबरचा जन्म उझबेकिस्तानला झाला. त्यांचा मृत्यू काबूलला झाला. त्यांचं वय 48. त्यांची सत्ता 4 वर्ष, इसवी सन 1526 ते 1530. अकबर. दुसरा हुमायूं. हुमायूंचा जन्म काबूलला झाला. त्यांचा मृत्यू दिल्लीला झाला. त्यांचं वय 47. त्यांची सत्ता 11 वर्ष, इसवी सन 1530 ते 1540. आणि इसवी सन 1555 ते 1556. तिसरा मुघल सम्राट अकबर. अकबरचा जन्म उमरकोट पाकिस्तानला झाला. त्यांचा मृत्यू आग्राला झाला. त्यांचं वय 63. त्यांची सत्ता 50 वर्ष, इसवी सन 1556 ते 1606. चौथा मुघल सम्राट जहांगीर. जहांगीरचा जन्म फत्तेपूरला झाला. त्यांचा मृत्यू काश्मीरला झाला. त्यांचं वय 58. त्यांची सत्ता 22. इसवी सन 1606 ते 1627. पाचवा मुघल सम्राट शहाजहान. शहाजहानचा जन्म लाहोरला झाला. त्यांचा मृत्यू आग्राला झाला. त्यांचं वय 74. त्यांची सत्ता 30 वर्ष, इसवी सन 1628 ते 1658. सहावा मुघल सम्राट औरंगजेब. औरंगजेबचा जन्म दाहोला झाला. त्यांचा मृत्यू अहमदनगरला झाला. त्यांचं वय 89. त्यांची सत्ता 49. इसवी सन 1658 ते 1707. सातवा मुघल सम्राट बहादूरशहाचे जन्म बर्लानपूरला झाला. त्यांचा मृत्यू लाहोरला झाला. त्यांचं वय 69. त्यांची सत्ता 5 वर्ष, इसवी सन 1707 ते 1712. आठवा मुघल सम्राट जहांदरशहा. जहांदरशहाचा जन्म डेक्कनला झाला. त्यांचा मृत्यू
दिल्लीला झालं. त्यांचं वय 51 वर्ष. त्यांची सत्ता 1 वर्ष. इसवी सन 1712 ते 1713. नववा मुघल सम्राट फारुख सिंह. फारुख सिंहचा जन्म औरंगाबादला झाला. त्यांचा मृत्यू दिल्लीला झाला. त्यांचं वय 33. त्यांची सत्ता 6 वर्ष. त्यांची सत्ता 6 वर्ष. इसवी सन 1713 ते 1719. थँक्यू.